शिरोळ इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ इथल्या निवासस्थानी राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गणेश देवी यांनी गुरुवारी भेट घेतली. कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल असं मत डॉ गणेश देवी यांनी या भेटीवेळी व्यक्त केलं. केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकाविरोधात राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गणेश देवी यांनी गुरुवारपासून राज्यभरातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. सायंकाळी त्यांनी शिरोळ इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची भेट घेतली. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच देशातील 260 शेतकरी संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या सहकार्यानं या विधेयकाविरोधात देशभर लढा उभारण्याची भूमिका मांडली. लवकरच सर्व घटकांना एकत्रित आणण्यासाठी कार्यक्रमाची आखणी करून पुढील दिशा ठरवणार असल्याचं डॉ गणेश देवी यांनी सांगितलं. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात शेती मालकी राहणार नाही अशी चिंता डॉ गणेश देवी यांनी व्यक्त केली. सत्यशोधक समाज स्थापन झाल्याचा दिवस आहे म्हणजे 24 सप्टेंबर, आणि ज्यांनी त्याची स्थापना केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी, त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं असूर नावाचं एक वैचारिक पुस्तक आपल्याला दिलेलं आहे, त्याचा देशाच्या वैचारिक परंपरेवर फार मोठा परिणाम झालेला आहे. त्या पुस्तकामध्ये फुलेंनी सांगितलं होतं की जमिनीची मालकी जर शेतकऱ्याची नसेल तर शेतकऱ्याची अवस्था खराब होईल आणि त्याच्यामुळे देशाची अवस्था खराबच राहील आणि त्यातून जातपातही वाढत राहील, असमानता वाढत राहील, हा त्या पुस्तकाचा विषय होता. आत्ता जो नवीन कायदा शेतीला आणि लेबर श्रमिकांना धरून जो आलेला आहे, त्या कायद्यांच्यामुळं शेतकऱ्यांच्यावर जो परिणाम होईल तो फुलेंच्या वेळेस त्यांचं जे दुःख होतं शेतकऱ्यांच्याविषयी तसं दुःख निर्माण करणारा परिणाम असणार आहे. यावेळी नोबेल पुरस्कार निवड समितीच्या माजी सदस्या सुरेखा देवी, प्राध्यापक लिंगरे, कॉम्रेड धनाजी गुरव, विद्रोही विचारवंत बाबासाहेब नदाफ, फैसल पटेल आदी उपस्थित होते.